माझा निकाल लागला तेव्हापासून जिल्ह्यातील काही असंतुष्ट आत्मे, अनिलजी गुंडे, रवीरजी राणा, जे काही वारंवार माझ्या बाबतीत स्टेटमेंट देत आहेत, सहानुभूती दाखवत आहेत, ते मला असं वाटते मगरीचे आसू आहेत। माझा किंवा माझ्या समाजाच्या बाबतीतला कळवळा किंवा माझा अपमान हा त्यांचा विषय असूच शकत नाही, कारण तेच वारंवार अपमान करतात हे संपूर्ण अमरावती जिल्ह्यानं पाहिलेलं आहे। म्हणून जे काही आज माझ्या कार्यालयाच्या बाबतीतला विषय असेल, जो की जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंतचे खासदार वापरत आले आणि तिथून लोकांचे काम होत गेले, लोकांच्या कामासाठीच ते कार्यालय आहे, त्या संदर्भातला जो काही प्रकार घडला त्याबाबतीत आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर किंवा अन्य आमचे नेते यांच्यावर वारंवार वेगवेगळ्या पद्धतीची टिप्पणी करून माझा कसा अपमान होतो हे दाखवण्याचा बालिशपणा ते सातत्यानं करत आहेत। मी या निमित्तानं त्यांना एवढं सांगेल की तुम्ही माझ्या मानअपमानाची चिंता करू नका, मी सच्चा आंबेडकरी आहो, बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा वारसदार आहो आणि स्वाभिमान हा माझ्या बाबासाहेबांनी मला शिकवला आणि तो माझ्या रक्तारक्तात आहे। माझा समाजही तेवढा स्वाभिमानी आहे, म्हणून माझ्या स्वाभिमानाची गोष्ट तुम्ही करू नये, यापुढे तरी या पद्धतीचे स्टेटमेंट आपण देऊ नये, एवढी मला माझी विनंती आहे।